आमदार खासदारांनो पळा पळा, आता तुमचं काही खरं नाही. नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. लॉकडाऊनच्या काळात बहुसंख्य नेते मंडळी घरातच खुडूक झाल्याने लोकांच्यातून संताप व्यक्त केला जातोय. एका भगिनीने अक्षरशः या नेते मंडळाची लत्तरं काढलीत, नेत्यांच्या दांभिक व दुटप्पीपणाचे वाफाडे काढलेत. त्यामुळं लोक जर भडकले तर आमदार खासदारांना पळायची वेळ येणार आहे. ती भगिनी जे बोलते तेच लोकमानस आहे. तिने जणू लोकांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. सध्या सोशल मीडियात या भगिनीचा व्हिडिओ जोरात व्हायरल झाला आहे. निवडणुकीच्या काळात घरोघर जाणारे, घराघरात माणसं किती आहेत, मतदार किती आहेत, ते कुठं असतात, त्यांना गाडी पाठवता येईल का, तिकिटाचे पैसे पाठवता येतील, असा समग्र डाटा गोळा करणारे ते परत परत लोकांच्या घरी जाणारे नेते गेले महिनाभर गायब झाले आहेत. लोक उपाशी आहेत, लोकांना खायला अन्न नाही, घरात धान्य नाही, ते कसे जगतायत, त्यांचं कसं चाललंय, याचं काहीही देणं घेणं नसलेले नेतेमंडळी किती दांभिक व ढोंगी असतात, याचा बुरखा जणू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फाटला गेलाय. बुलंद आवाज, हृदय सम्राट, युवा नेते, आबा, नाना, काका, दादा, भाऊ, बापू, सगळे सगळे लॉकडाऊन नव्हे तर खुडूक झालेत. यांना कुणी पाहिलंय का, असा प्रश्न लोक एकमेकांना विचारत होते. निवडणुकीच्या काळात मतदारांच्या हातापाया पडणारे, घरोघर मटण दारू पोहोचवणारे, जे मटण खात नाहीत अशा शाकाहारी लोकांच्या घरी श्रीखंड बासुंदी पोहोचवणारे, कोण शाकाहारी कोण मांसाहारी याची खडानखडा माहिती असणारे, तसे ॲप तयार करून घेत घरोघर सेवा देणारे, कुणी मटण बासुंदी नाही घेतली तर जबरदस्ती लोकांच्या घरात टाकून जाणारे नेते व त्यांचे कार्यकर्ते लॉकडाऊनच्या काळात कुठेच दिसत नाहीत. त्यातल्या त्यात काही चाणाक्ष मंडळी धोका कमी झालाय असे लक्षात येताच बाहेर पडून सोशल माध्यमात मदत वाटपाच्या फोटोंचे रतीब घालताना दिसतायत. एखादा लग्नाला तांदूळ पडल्यावर जातो पण पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो, तशातला या चाणाक्ष मंडळींचा प्रकार सुरू असल्याचे दिसतंय. पण बहाद्दरांनो, तुम्ही कितीही आव्हाना, लोकांनी तुम्हाला हेरलंय, तुमचे खरे रूप लोकांनी ओळखलंय. या भगिनीची खदखद ऐका आणि पळायला सुरुवात करा, कारण लोक आता हेच बोलतील. आणि त्यांनाच नाही, मी प्रत्येक आमदाराला सांगते, प्रत्येक खासदाराला सांगते, भिकाऱ्यांनो मत मागायला कशी येतं देवा त्यावेळेला लोकांकडे, आणि आता बिळ्यांनी बसले होय मास्क लावून, मरायची भीती वाटते होय रे तुम्हाला. जनता काय, ह्या जनतेच्याच भरवशावर तुम्ही उड्या मारताय ना मंत्रालयाच्या खुर्चीमध्ये. आत्ता कुठं बसलेत आमदार खासदार, बाहेर निघा, रस्त्यावर उतरा आणि लोकांच्या समस्या जाणून घ्या. मरतायत लोक घरामध्ये भुकेनी, मरतायत, सोप्प समजू नका. गावाचे गाव वसाट पडले, लोक शेतामध्ये राहायला गेलेत का, कशामुळे शेतात राहायला गेले, त्यांना खायला आहे का काही बघितलं का, त्यांच्या घरात मध्ये आहे का काय पीठ मीठ बघितलं का. मजा मारताय तुम्ही, आयुष करताय, फोटोशूट करताय, फोटोशूट करायची वेळ आहे काही. एक जण मला बोलला, मी टाकलाय फोटो, टाकलाय मी फोटो आणि विचारलंय ह्या बाई काय करतायत ना मला दाखवा, येडं समजता का आम्हाला, येडं समजता तुम्ही. काहीतरी फोटोशूट पुरते काहीतरी नाटक करायचं आणि फोटो काढायचे, मी टाकलं तर मला एक जण कोणतरी तो आकाश बोलतोय डिलीट करा फोटो. आणि त्या चिखलीच्या विद्यमान आमदार, ए तू कोणाला मला सांगणारा, मी ना संविधानाने मला अधिकार दिलाय माझं मत मांडायचा आणि बोलण्याचा, बोलणार तू कोणाला मला सांगणारा. भिकाऱ्यांनो आणि आमदार खासदारांच्या, माझ्या पोस्टवर येऊन शहाणपणा करायचं नाही, मला जे वाटेल ना ते मी बोलेल. माझा बाप ना व्हायची प्रयत्न करायचा नाही, माझा बाप बनायची, कळलं का, जे मला पटेल ते मी करेल. काय आज ते उद्धव साहेब रात्रंदिवस जागतायत, ते राज्य याचे देशाचे प्रधानमंत्री ते तिथं जागतायत, आणि हे आमदार खासदार जे निवडून आणलेत ते टाइमपास करतायत. काय लावलाय टाइमपास तुम्ही, ते नरेंद्र मोदी ते तिकडे बसलेत, त्यांचं सुद्धा लक्ष प्रत्येक गावावर आणि प्रत्येक घरावर आहे, आणि तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय भिकाऱ्यांनो, आमदार खासदार बिळात बसले का मास्क लावून, काढा यांना बाहेर, टेचा चांगले, मी तर म्हणते टेचाच यांना, मरायची भीती वाटती. कुणी कशासाठी निवडून दिलं यांना, घरात बसण्यासाठी, पब्लिक मरतंय रस्त्यावर, बघा जरा त्याच जनतेचं मतदान तुम्हाला भेटलेलं आहे आणि खुर्चीवर बसलेले तुम्ही,
कळलं का? चार पाच मास वाटले आणि चार पाच जण पार्सल दिले जेवायचे आणि फोटो काढले तीन चार केळी देताना, म्हणजे तुमचं कर्तव्य पार पाडलं नाही तुम्ही. रस्त्यावर उतरा, जसं मतदानाच्या वेळेस घरोघरी फिरताना तसं फिरा आत्ता पण. आणि परत माझ्या पोस्टवर शहाणपणा करायला कुणी यायचं नाही मला सांगायला, कळलं का? मला व्यक्तिगत स्वतंत्र आहे, मला व्यक्तिगत स्वतंत्र आहे, संविधानाने मला ते दिलंय आणि मी बोलणार. तालुका माझा आहे, कळलं ना? त्या तालुक्यात माझा जन्म झालाय, बोलणार मी माझ्या लोकांसाठी. टाइमपास करायची वेळ नाही, टाइमपास नका करू, येडा नका समजू जनतेला, कळलं का? आणि ते शहाणपणा माझ्या पोस्टवर येऊन करायची नाही, तिकडं चाटेगरी तिकडं, कळलं ना? गुजरेगिरी तिकडं. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.